तर आता हे ताटामध्ये चिया काढून घेते. आता आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे. तर आपलं हे आजचं जेवण आणि अरबीची भाजी बनवून झालेली आहे छान पैकी. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची अशी भाजी दाखवणार आहे. बहुतेक ही भाजी पंजाब मध्ये किंवा यूपी मध्ये बनवली जाते, कारण ही आपल्याकडे भाजी जास्त बनवली जात नाही. तर ती आज मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे. चला तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य आहे ते. तर ही बघा, ही आहेत अरबी. अरबी म्हणजे अळूचे कंद असतात, त्याची ही भाजी बनवली जाते. तर आता यांना धुवून उकडत घालून घेऊया. तर आता भाजीला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्याला माती असते म्हणून व्यवस्थित धुवून घ्यायचं. बघा आता किती स्वच्छ झाली आहे ती. तर याला आता आपण उकडत ठेवूया. याला जास्त उकडून घ्यायची नाही, एकदम त्याचं नाहीतर पीठ होऊन जाईल. तर यांना आता 5 ते 7 मिनिटं उकडून घ्यायची. उकडल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ही आता उकडली. ही सुरी त्यामध्ये जाते म्हणजे ही उकडली आहे. आता याला गॅस बंद करून घेऊया आणि यातलं आता मी पाणी काढून टाकणार, म्हणजे ती लवकर थंड होतील. तर आता हे थंड झाले, आता यांना सोलून घेऊया. साल अशी काढून घ्यायची. याची भाजीही बनवतात आणि अरबी चाट म्हणून असतो तोही बनवतात, तोही छान लागतो. मुलांना मधल्या वेळेमध्ये जर भूक लागली तर अशा प्रकारे ही अरबी उकडून त्याचा चाट बनवून द्यायचा, एकदम छान लागतो आणि मुलांनाही आवडेल. तर आता सोलून झाली, आता याचे गोल काप करून घेऊया. तर यांना आता कट करून घेऊया. ही भाजी जरा अशी चिकट असते, तुमच्या लक्षात येत असेल. हे बघा, हाताला माझ्या चिकट लागतंय. तर त्यासाठी काय करायचं तेही सांगते. अशा भाज्या शक्यतो आपल्याकडे बनवल्या जात नाही, पण माझे मिस्टर तिकडून खाऊन आले तर मला म्हणाले तू अशी भाजी बनवून बघ, अशा भाज्या छान होतात. तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया. हे कट करून झालं, या ताटामध्ये काढून घेऊया. तर आता याला मीठ लावूया, थोडीशी हळद, 1/4 चमचा, 1 चमचा लाल तिखट आणि त्यामध्ये हा मी कोकम रस घालणार आहे. तुम्ही याऐवजी लिंबू पिळलं तरीही चालेल, थोडं आंबट तिखट असं हे छान लागतं. आणि हे आता 5 मिनिटं मी असंच ठेवून देणार, म्हणजे याला हे कोकम रस, मीठ आणि मसाला सर्व व्यवस्थित चांगलं मुरेल. आणि 5 मिनिटानंतर आपण पाहूया. तर आपली आता 5 मिनिटं झाली आहेत, आता यांना आपण फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे. 7-8 चमचे तेल टाकून घ्यायचं. आता हे असं करण्यामागचं कारण, हे असं चिकट असतात कंद, त्यामुळे हे फ्राय करून घ्यायचे. भाजी आपली चिकट होणार नाही, एकदम सुटसुटीत होईल. तर आता तेल गरम झालं, यामध्ये आता हे सर्व काप सोडून घेऊया. आता हे एका बाजूने फ्राय झाले, यांना आता परतून घेऊया. तर आपले आता हे अरबीचे काप फ्राय करून झाले, आता आपण यांना काढून घेऊया. तर आता हे ताटामध्ये चिया काढून घेते. आता आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे. तेल या वाटीमध्ये काढून घेते, कारण त्यामध्ये मसाला पडलाय. तर ते तेल मी गाळून घेणार आहे आता. तर आता हे तेल या गाळणीने मी या कढईमध्ये गाळणार आहे, कारण त्यामध्ये मसाला ना करपलाय. तर ते तसंच ठेवलं तर ते कडवट लागणार, म्हणून आता हे मी गाळून घेतलं. आता आपण त्याची ग्रेव्ही बनवायला घेऊया. तर आता इकडे तेल तापलंय, 1/4 चमचा जिरं घालून घेऊया. 1 मोठा कांदा, कांद्याला आता परतून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. हे हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया, त्यांनाही परतून घेऊया. आलं लसूण पेस्ट 1 चमचा.
आलं लसूण पेस्टही परतून झाली. आता त्यामध्ये हा एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे, तोही घालून घेऊया. आणि आता हे चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आणि कापाना आपण मीठ लावलंच आहे, तर आता यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला मऊ होईल. आता टोमॅटोची ग्रेव्ही होत आली आहे, तर आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळद, जिरा पावडर एक चमचा, धना पावडर दोन चमचे, लाल तिखट एक चमचा. तुमच्याकडे असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता. मी आता हा माझा घरचाच मसाला वापरला आहे. जर तुम्ही लाल तिखट धना पावडर वापरत असाल तर त्यामध्ये अजून गरम मसालाही वापरायचा, म्हणजे त्याला अजून छान चव येईल. माझ्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाला पहिलाच असतो, त्यामुळे मी वेगळा मसाला गरम मसाला वापरत नाही. तर आता हे छान असं परतून घ्यायचं. तर हे बघा, कांदा टोमॅटो आणि सर्व हे एकजीव झालंय आणि त्यामध्ये चांगलं तेल सुद्धा सुटलं आहे. तर आता मी त्यामध्ये थोडस पाणी घालणार. आपल्याला ग्रेव्ही किती जाड हवी पातळ हवी तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबरही खाऊ शकता. तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि हे जे आपण काप तळून घेतले आहे ते त्यामध्ये घालून घेऊया. तर आता हे काप घालून झाले आहे ग्रेव्हीमध्ये. आता याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. गॅस स्लो ठेवायचा आणि चांगलं याला 5 मिनिटांपर्यंत ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटांनंतर बघूया. तर आपली 5 मिनिटं झाली आणि आपली छान ग्रेव्ही तयार झाली आहे. हे बघा, अशी छान व्हायला पाहिजे, किती मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. आणि आता त्यावर कोथिंबीर घालून घेऊया. तर आपली अरबीची छान पैकी भाजी तयार झालीच आहे. तर आजच्या जेवणामध्ये मी अजून काय काय बनवलं आहे तेही तुम्हाला दाखवते. भात, वरण, पनीरची भाजी, तर आपलं हे आजचं जेवण आणि अरबीची भाजी बनवून झालेली आहे छानपैकी. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.